दिस इज व्हाट आई एम, टेक इट और लीव इट. मैं जो हूं सो ये हूं, चाहे तुम्हें जैसा लगे. लेकिन अगर इन्हें ज्यादा समझना है तो इनके सैकड़ों नाटक और फिल्मों में से और कुछ नहीं तो एक नट सम्राट देखिए, देखिए, बूझिए, गुनिए. आपको नाना पाटेकर नाम के एक संवेदनशील कलाकार के भीतर झांकने का अवसर मिलेगा. देवी और सज्जनों, नाट्य चित्रपट सेवा पुरस्कार श्री नाना पाटेकर. खूप महत्वाचा पुरस्कार मिळालेला आहे, फार बरं वाटलं, आनंद झाला. इतक्या वर्षाची ती सगळी वाटचाल असते, त्याचा परिपाक असतो, कुठेतरी पाठीवर कुठेतरी हात ठेवतो. बरे सगळ्या यशाला किंवा अपयशाला आपण एकटे जबाबदार असतो अशातला भाग नाही, आजूबाजूची खूपशी मंडळी असतात. त्यामुळे केवळ हा पुरस्कार माझाच आहे असं मला वाटत नाही. इतका प्रवास मोठा लांबचा झाला हे काही लक्षात सुद्धा येत नाही. मला अजून असं वाटतं की मी आता सुरुवात करतोय. भिमानी, तुम्हाला खरं सांगतो, नटसम्राट जर आज करायचं झालं तर मी एक वेगळ्या पद्धतीनं करेन. कारण काय, नामच्या माध्यमातून शेतकऱ्यांची दुःख ज्यावेळी पाहिली त्यावेळी असं वाटलं की नटसम्राटाची दुःख ही चार भिंतीतली आहेत आणि त्यांची दुःख ही उघड्या आबाळाखालची आहेत. त्यामुळे आज ते करत असताना मी अतिशय वेगळ्या पद्धतीनं करेन. नट म्हणून मी नेहमीच म्हणतो की सुखदुःखाची व्याख्या ही सतत बदलत राहिली पाहिजे. तर नट म्हणून तुम्ही काहीतरी छान करू शकाल. एकच गोठलेलं सुख आणि गोठलेलं दुःख त्याच पद्धतीनं मांडत राहिलो तर मला असं वाटतं नट म्हणून मी संपेन, थांबेन. आणि सुदैवानं किंवा दुर्दैवानं म्हणा, या दुःखांना सामोरं जाता आलं आणि त्यामुळे ते सगळंच बदललेलं आहे. आपण परसेप्शन म्हणतो, दृष्टिकोन म्हणतो, तो सगळा इतका बदललेला आहे. आणि हे नशीब आहे की ह्या परतीच्या वाटेवर असताना आपल्याला असं काहीतरी सुचणं आणि तिथे इतकी माणसं येऊन मिळणं आणि त्यांनी त्यांच्याबरोबर आपण काम करणं, आपल्या म्हणजे ही जागा नव्हे ना, आमचं काम किती आहे आणि काय आहे बोलण्याची. पारितोषिकाच्या निमित्तानं एक असा माईक तुमच्या समोर येतो, त्यामुळे तुम्हाला दोन शब्द बोलता येतात, तुमच्या मनामध्ये नेमकं काय आहे ते तुम्हाला सांगता येतं. मगाशी तुम्ही कविताच्या संदर्भात बोलत असताना एक फार छान वाक्य बोललात, मला तिथे वाहा सुद्धा बोलता नाही आलं, वाह छान असं सुद्धा नाही, कारण ते छान नव्हतं. एकाच रंगामध्ये आपण ज्यावेळी आपला देश रंगवायचा प्रयत्न करतो तर ते नाही. आपला देश हा इंद्रधनुष्य आहे, त्यामुळे ते बाकीचे रंग जर वजा केले तर काय, त्यामुळे आपलं जे इंद्रधनुष्य आहे भारत, तो इंद्रधनुष्यच राहू दे. सगळ्यांनाच तिथे त्या रंगाला तिथे वाव आहे, सगळंच छान आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही लिहिता, मी हे तुमची त्या दिवशी ठाण्याला ती तुमच्या कविता ऐकल्या, अप्रतिम लिहिता, फार सुंदर लिहिता, नेमकं लिहिता, छेदणार लिहिता. संजय खूप जुना मित्र आहे, खूप छान लिहितो, पण तू मगाशी जे म्हणाला संजय, अरे तुरे मी करतो लहान आहेस म्हणणं म्हणून, एरवी कीर्तीनं फारच मोठा आहेस, लोकांना माहिती आहे. त्यामुळे केवळ नाही, शब्द हे फार महत्वाचे असतं. क्रांती घडत असताना तुमचे शब्द मग आमच्या नटाकडे येतात, मग आम्ही ते मांडतो. कवयित्री लिहितात त्यावेळी मग ते आम्ही मांडतो.
सगळी जी क्रांती आहे जी सुरू होते ती ह्या चौकोनामध्ये होते. चायनामध्ये चित्रपट दिग्दर्शकाला एकदा विचारलं की तुम्ही क्रांती दाखवतच नाही तुमच्या चित्रपटातून, तिकडच्या सगळ्या मर्यादा रिस्ट्रिक्शन्स. तो दिग्दर्शक म्हणाला नाही, मी माझ्या प्रत्येक चित्रपटामध्ये सूर्योदय दाखवलेला आहे. त्यांची क्रांतीची व्याख्या ती आहे, त्या सगळ्या मर्यादामध्ये राखून त्यांनी ते त्या पद्धतीने सांगितलंय. त्यामुळे आपण इथे सगळे जे जमलेलो आहोत हे खरे तर आपण एकत्र धावणारे आहोत. ही रिले आहे, एक बॅटन तू धावल्यानंतर माझ्या हातात द्यायचा, मी धावलो की त्यांच्या द्यायचा, आणि ही शर्यत पूर्ण होते आणि आपण सगळ्यांनी जिंकायचं असतं. राजकारण हे खरंच एक वेगळ्या ह्याच्यावर आहे. राजकारणावर हा विषय संपतो असं नाही, हे सगळे घटक नसतील तर राजकारण पूर्ण होत नाही. त्यामुळे आपण फार तितकेच महत्त्वाचे घटक आहोत आणि त्या घटकाची जाणीव ठेवून आमचा हा असा सन्मान करतो. तो घटक आहे, आपण एक तुम्ही रिप्रेझेंट करत असता कुठल्या कुठल्या गोष्टींना, तर हा एक सामुदायिक सगळ्यांचा तसा सांकेतिक सत्कार आहे आणि तो सत्कार स्वीकारताना खूप आनंद होतो. आपण त्या सांकेतिक ह्याच्या आज तिथे एक निमित्त म्हणून आलेलो आहोत. मनसेनाजी, तुमच्या घराच्या बाजूला अगर जे बँड्रास कोलापट जो था उसके बगल में आपका घर था. मैं बँड्रास कोलापट में था और वहां से हम झांक के आपके घर में देखते थे. तो चित्रपट सृष्टि से मेरा पहला संबंध जो आया वो आपके घर की वजह से आया. आपके पिछले गली में धर्मेंद्र साहब रहते थे, तो मैं वहां से गुजरते वक्त वहां थोड़ी देर हम खड़े रहते थे. तो रास्ते वही थे, हरियाली भी वही थी. अरे नहीं, हम तो मतलब सच कहता हूं, अब क्या कहें हम, दिल तेरा दीवाना हम जब कहते हैं, या सभी आपकी जो फिल्में जो थी वही पुरानी उसके गाने. ये तो आप बड़े खुशनसीब लोग हैं कि इतने बेहतरीन गाने आपके नसीब हुए. उस वक्त के गाने जो है, आज की बात मैं कर नहीं सकता, लेकिन उस वक्त के जो गाने, और वजह है सामने है ये जो फैमिली है, मंगेशकर फैमिली, उनकी आवाज़ की वजह से हमने इतना. आज हम कभी मायूस होते हैं नहीं. चोपड़ा साहब आपने कहा कभी मायूस नहीं होना, मायूस होने की कोई ज़रूरत ही नहीं, इतनी बेहतरीन आवाज़ कान में गूंजती रहती है. हाँ हाँ वही तो है ना. और हम आपके भी दीवाने थे. नहीं नहीं, उसकी वजह से ही, इन्हीं के वजह से. क्या था, ये सभी लोगों जब भगवान सुर बांट रहे थे ना, तो ये फैमिली आगे खड़ी थी और मैं पीछे खड़ा था. इनको सब बांट दिया, फिर हमारे हिस्से में कुछ रहा नहीं है ना. तो कभी कभी मैं कोसता हूँ भगवान को कि मैंने कहा ये क्या है, फिर भी ये क्या कम है कि हमको सुनने को मिला. और क्या चाहिए, काही वेळा असुरांच्या लोकांमध्ये वावरत असताना असुराच्या दुनियेमध्ये येता आलं, तिथं आनंद आहे, फार सुंदर आनंद, फार सुंदर. पुन्हा एकदा धन्यवाद. छान कविता लिहित राहा, मला त्या ऐकायला आणि वाचायला आवडतं. आपला जो छेद है दीनानाथ प्रतिष्ठान के पास बहुत कुछ है, तो एक ऐसी संस्था को दे दीजिए जो गांव खेड़े में काम करती है. मास्टर दीनानाथ ट्रस्टी के जो चैरिटेबल संस्था है उनको जो उनको उनको मैं सपोर्ट करती हूँ, जिनको वो सही लगे, जो जिनको सही है. हाँ जी,
Really, she's absolutely ignorant about those people. So, obviously, त्याला माहिती नाहीये, त्याला तिकडे खरंच गाव खेड्यामध्ये पोहोचायला. पुन्हा एकदा धन्यवाद. त्याच्यानंतर आभार मानण्याचा एक मोठा कार्यक्रम असेल तो मी आता संपवतो. तुम्ही आला सगळेजण, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. दीनानाथ मंगेशकर पंडित करतात आणि आपला मूळचा कार्यक्रम आपण लवकर सुरू करू. त्याच्यामध्येच राहायचं. राजीव खांडेकर म्हणतो मला बोलायचं. आता तुला इतका वेळ तुला आम्ही तुझ्याकडनं घेतलेलं बक्षीस, आता अजून काय बोलायचं तुला? रे राजीव, ये तुलाही थोडा वेळ देते.